यही धर्म है मोक्ष पथगामी, मध्यम मार्ग सरल, पांच अनुशीलन हैं इसके, मानव पालन कर सत्कर्मों की पूंजी बना ले, प्रेम भाव अविरल, कर्मों को अपना धर्म समझ ले, करना किसी से न छल, ऐसे ही महान विचारधारा से जुड़ जाएं। चैनल नंबर 466 यूसीएन बुद्धा पर, यूसीएन बुद्धा पर। जय भीम। सर्वप्रथम मराठवाडा विद्यापीठाला परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा प्रस्ताव विधानसभेमध्ये सर्वसंमतीने संमत झाला 27 जुलै 1978 ला। ज्या दिवशी हा ठराव संमत झाला त्याच दिवशी रात्री ही बातमी जेव्हा आकाशवाणीवरून आली, त्या दिवशी मराठवाड्यामध्ये बौद्धांच्या, दलितांच्या, आंबेडकरवाद्यांच्या वस्त्यावर हल्ले सुरू झाले, सामुदायिक हल्ले सुरू झाले, जाळपोळ, बलात्कार, मारहाण, संपत्तीची नासधूस, महिलांवरचे बलात्कार, काही माणसांना आंबेडकरी समाजाच्या माणसांना ठारही करण्यात आलं। हे प्रचंड अशा प्रकारचं म्हणजे होतं काय, एकीकडे विधानसभेमध्ये सर्व आमदारांनी एकसाथ हात वर करून, तेव्हा कोणी विरोध केला नाही, एकसाथ हात वर करून मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा ठराव एकमताने संमत केला। एकमुष्टपणे, एकसंघपणे सर्वांनी हात वर करून नामांतर ठरावाला मंजुरी दिली आणि ठराव पास केला। त्याच लोकांची ज्या मराठवाड्यामधील अनुयायांनी, विशेषतः जातीयवादी शक्तींनी, सांप्रदायिक शक्तींनी बौद्धांना टार्गेट करून संपूर्ण मराठवाड्यामध्ये आंबेडकरी समाजाला, बौद्ध समाजाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला। सतत 11 दिवसपर्यंत हे जाळपोळ आंदोलन सुरू होतं। आम्हाला आश्चर्य गोष्टीचं वाटतं की 11 दिवस मराठवाडा पेटत होता, दलित आंबेडकरी जनता होरपडत होती या दंगलीमध्ये, हल्ल्यांमध्ये, दंगल नव्हते, हल्ल्यामध्ये अनेक लोकांनी आपली गावं सोडलीत, परांगदा झालेत, काही पुण्याकडे गेलेत, काही मुंबईला आलेत, काही नागपूरला आलेत, अशा प्रकारे स्थलांतर केलं या अत्याचारामुळे। पण 11 दिवसपर्यंत पोलीस ज्या पद्धतीनं कार्यक्षमपणे प्रतिकार करायला पाहिजे होता, हे अत्याचार थांबवायला पाहिजे होता, ते करण्यासाठी पोलीस असमर्थ ठरलेत। काही काही ठिकाणी तर पोलिसांच्या उपस्थितीमध्ये हल्ले झालेच। 11 दिवस सातत्याने हा बौद्धांवरचा, दलितांवरचा, आंबेडकरी जनतेवरचा हा जुलूम सुरू होता। पण महाराष्ट्र शासन प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी मात्र हे थांबवण्यासाठी हल्लेखोरावर कुठे लाठी हल्ला केला नाही, कुठे गोळीबार केला नाही, कुठे बळाचा वापर केला नाही। पण 11 दिवसपर्यंत मराठवाडा पेटत होता आणि सरकार त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण करू शकत नाही, हल्लेखोरांच्या करण्याचा हल्ले थांबवू शकत नाही, हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा नागपूरमध्ये मी बैठक बोलवली आणि या मराठवाड्यातील नामांतराच्या प्रश्नावर बौद्धांचे हल्ले करण्यात आले त्याचा निषेध म्हणून आणि हल्ल्यांवर प्रतिबंध करण्यात यावा, हल्लेखोरावर कठोर कारवाई सरकारने करावी यासाठी एका मोर्चाचं नियोजन आम्ही केलं। दीक्षाभूमीवरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयापासून हा मोर्चा आम्ही काढला। उत्तर नागपुरातून PWS कॉलेजमधून एक मोर्चा आला। ह्या दोन्ही मोर्चांचं एकत्रीकरण विद्यमान जो संविधान चौक आहे त्या ठिकाणी रिझर्व्ह बँक चौकामध्ये झालं आणि विराट अशा प्रकारचा मोर्चा होता। तो 2-3 लाख लोक त्या मोर्चामध्ये सहभागी, विशेषतः तरुण वर्ग सहभागी झाला होता। विदर्भातील संपूर्ण दलित बांधव या लढ्यात सहभागी झाले होते? नाही, काय म्हणतो, हा मोर्चा 11 दिवस होऊन देखील मराठवाड्यातील बौद्धांवर, दलितांवर, आंबेडकरवादी होणारे हल्ले थांबत नाही,
सरकार प्रतिबंध करत नाही असं असताना देखील हल्ले सुरूच होते, ते थांबावेत आणि सरकारने हल्लेखोराव कठोर कारवाई करावी या मागणीसाठी मी हा मोर्चा जो काढला. आमचे मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य मभी चिटणीस यांनी या नामांतराच्या आंदोलनाच्या संदर्भात जे एक पुस्तक लिहिलं आहे त्याच्यामध्ये याचा खास उल्लेख केला, माझ्या मोर्चाचा खास उल्लेख केला आहे त्यांनी. आम्ही गेलो, मोर्चाचं निवेदन कलेक्टर साहेबांना दिलं आणि मोर्चा समाप्त झाल्यावर आपापल्या घरी जायला निघाले. उत्तर नागपुरातील आमची जनता जायला निघाली तेव्हा तुरळक अशा प्रकारची हुल्लडबाजी झाली, म्हणजे ज्याला म्हणजे नगण्य अशा प्रकारची तुरळक झाली. पण कोणत्याही मागचा पुढचा विचार न करता तत्परतेनं पोलिसांनी लाठी हल्ला करायचा सोडाच, पण आंबेडकरी जनतेला पागवण्यासाठी ते प्रचंड गोळीबार केला नागपूरमध्ये इंदुरा 10 नंबरचा पूल, अविनाश डोगरे पहिला शहीद, शाळकरी बुलका आपता झाला. त्या गोळीबारामध्ये आपले 11 समाज बांधव शहीद झालेत. आणि तेव्हापासून मग सातत्याने हे धुमसत राहिलं, म्हणजे 11 दिवस मराठवाडा पेटत होता, दलितांना जाळलं जात होतं, मारलं जात होतं, कापलं जात होतं, तेव्हा कुठे सरकारने लाठी हल्लाही केला नाही का गोळीबारही केला नाही दलितांना वाचवण्यासाठी. आणि काही कारण नसताना, कोणती पूर्वसूचना न देताना नागपूरमध्ये मात्र या मोर्चावर अशा प्रकारचा गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, आंदोलन दडपण्याचाच प्रकार होता. मला एक सांगा सर, जसा प्रकार मराठवाड्यातला होता आणि ते चिघडलं नागपुरात सुद्धा, नाही सांग मी मला काय म्हणायचं आहे, देशात कुठेही अन्य अत्याचार दलित होत असेल तर त्याची प्रतिक्रिया केवळ ज्या ठिकाणी हो तिथेच उमटत नाही, देशभरात त्याची प्रतिक्रिया उमटत असते. नागपूर म्हणून सेन्सिटिव्ह शहर आहे. आता काल परवा जम्मूमध्ये जम्मू काश्मीरमध्ये आसिफा नावाच्या 8 वर्षाच्या आमच्या मुस्लिम बालिकेवर 5-5 दिवस बलात्कार झाला, नंतर तिला मारून टाकलं, तिचा प्रेत दंगला फेकून टाकलं. त्याही संदर्भामध्ये आंबेडकरी जनतेने नागपूरमध्ये मोर्चे काढले, महाराष्ट्रात मोर्चे काढले. प्रश्न हा निर्माण होतो की अत्याय कुठेही झाला तरी त्याचा निषेध आंदोलनाच्या माध्यमातून आंबेडकरी जनता व्यक्त करीत असते, मग नागपूर असेल किंवा महाराष्ट्रात कुठेही असेल किंवा देशात कुठे असेल. आणि ते हे जेव्हा अशा प्रकारचा तिकडे तुम्ही थांबवत नाही आमच्या लोक हल्ले होतात, इकडे मात्र काही नसताना तुम्ही बेछूट गोळीबार करता आणि आमच्या 11 लोकांचे मृतदेह पाडता, हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा असं वाटायला लागलं की आता अशा प्रकारचं काही आंदोलन उभं केलं पाहिजे संपूर्ण जगाचं लक्ष वेधण्यासाठी, देशाचं लक्ष वेधण्यासाठी, जेणेकरून महाराष्ट्र सरकारला नामांतर करण्यासाठी बाध्य करता येईल, अशा प्रकारची भूमिका मी घेतली. आणि मग सर्वांच्या बैठकी घेऊन महाराष्ट्र राज्य मराठवाडा नामांतरवादी कृती समिती मी स्थापन केली आणि त्या समितीच्या माध्यमातून नागपूरच्या दीक्षाभूमीपासून तर औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठापर्यंत लॉंग मार्चची घोषणा केली 11 नोव्हेंबर. आणि त्याची संपूर्ण तयारी, संपूर्ण महाराष्ट्र त्याची तयारी झाली, विदर्भाच्या गावागावा जिल्ह्याजिल्ह्यामध्ये त्याची तयारी झाली आणि 11 नोव्हेंबर 1979 दीक्षाभूमीवरून लॉंग मार्चची सुरुवात झाली. हजारो लोक, जसं दीक्षाभूमी लोक जमतात ना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी, तशाच प्रकारचे लोक हजारो लोक त्या ठिकाणी जमलेत आणि नागपूरच्या सीमेपर्यंत सोडायला आमच्या लॉंग मार्चला निरोप देण्यासाठी हजारो लोक आम्हाला निरोप देण्यासाठी आपल्या मराठी सार करण्यासाठी बनतो ना आपण त्या ठिकाणी आलेत. लॉंग मार्च चालत गेला, मजल दरमजल करीत हा लॉंग मार्च पुढे सरकत होता. आता लॉंग मार्च काढला आम्ही नागपूरमध्ये आणि मराठवाड्यातील काही जातीयवादी सांप्रदायिक लोकांनी मागणी केली की लॉंग मार्चवर बंदी घाला, लॉंग मार्चला अडवा, मराठवाड्यात येऊ देऊ नका, मराठवाड्यात आले ते हे मरा विध्वंस करू टाकतील, अशा प्रकारचे बेछूट आरोप लॉंग मार्चवर करण्यात आले तिथल्या लोकांनी केले, जे नामात विरोधक होते त्यांनी अशा प्रकारे. आमचं शांततेने लोकशाही मार्गाने आमचा गावागावात प्रचार सभा करत लॉंग मार्च पुढे पुढे सरकत गेला आणि
हा लॉन्ग मार्च जेव्हा जिजाऊ मासाहेबाचं जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजा च्या बॉर्डरवर जे गाव आहे राहिरी नावाचं गाव आहे, बीबीपासून पुढे आमचा मोर्चा सरकला, लॉग बार सरकला आणि रस्त्यावर लोकांनी ठिकठिकाणी भीमसैनिकांची जेवणाची सोय, राहण्याची सोय, पाण्याची सोय, सर्व प्रकारच्या सोयी आमच्या जनतेने गावागावातून रस्त्यात ज्या मार्गाने लॉंग मार्च गेला त्या मार्गावर त्यांनी केला. बीबीला आमचा शेवटचा मुक्काम होता. बीबीहून आम्ही किंवा सिंदखेड राजाकडे जायला निघालो. दुसरबीड नावाचं गाव आहे, त्या दुसरबीडच्या थोडंसं पुढे गेलं की खडकपूर्णा नदी आहे, मोठा पूल आहे, अत्यंत उंच पूल आहे. त्या खडकपूर्णा नदीवर जेव्हा आमचा दुपारी 12-12 वाजता आमचा लॉंग मार्च पोहोचला तेव्हा पोलिसांनी संपूर्ण नाकेबंदी केली, म्हणजे पॅरामिलिटरी फोर्सेस लावल्यात, अर्धसैनिक बल ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी लावलं आणि चौफेर नाकेबंदी करून मग कलेक्टर, DSP मोठे मोठे अधिकारी त्या ठिकाणी आले आणि आम्हाला सांगितलं की सर तुम्हाला लॉंग मार्चला पुढे जाता येणार नाही, इथून तुम्ही परत जा. आम्ही म्हणालो की आम्ही विद्यापीठाला बाबासाहेबाचं नाव देऊनच परत जाऊ, तोपर्यंत परत जाणार नाही. अशी सतत घासाघीस कलेक्टरशी, SP सतत आमची सुरू होती. भीमसैनिक चवताळलेले होते, त्यातच पाऊसही आला. पावसामध्येच रस्त्यावर आम्ही झोपलो, सर्व भीमसैनिक समोर रस्त्यावर पावसामध्ये लोक झोपले. थंडीचे दिवस, डिसेंबरचं माहिती आहे तुम्हाला कशी थंडी असते, त्या काळात थंडी फार पडायची त्या वेळेत. 79 गोष्ट आहे. रात्री 1 वाजता आमच्या लॉंग मार्चला पांगवण्यासाठी, हतबल करण्यासाठी एकाएकी पोलिसांनी लाठी हल्ला सुरू केला झोपलेल्या भीमसैनिकांवर. त्यातून काही आमचे भीमसैनिक निसटले आणि तो पूल असा उंच आहे, खाली 2 दऱ्यासारख्याच आहे. काही लोक तिकडे पडलेत, काही लोक इकडे पडलेत, काही लोक निसटलेत, काही लोक औरंगाबादला निघून गेले कोणत्या ना कोणत्या मार्गाने. अशा प्रकारची लाठी हल्ला करून शेकडो भीमसैनिक त्या ठिकाणी जखमी झालेत. खडकपूर्णा नदीवरचा राहिरीचा पूल आहे, तिथे रक्ताने माखला होता रस्ता संपूर्ण. आम्हाला सर्वांना अटक केली, आमच्या शेकडो भीमसैनिक अटक करून विदर्भातल्या, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जेलमध्ये डांबून टाकण्यात आलं. मला अमरावतीच्या जेलमध्ये ठेवण्यात आलं. 14 दिवसपर्यंत अमरावतीच्या जेलमध्ये होतो. तिथून जामीन झाला की दुसऱ्या जेलमध्ये, तिथून जावलं तिसऱ्या जेलमध्ये, म्हणजे जेलच्या बाहेर पडला की दुसरी गाडी तयार असायची अटक करण्यासाठी. मला अशी सातत्याने जेल यात्रा सुरू होती. तिथून मग परभणीच्या जेलमध्ये, नांदेडच्या जेलमध्ये, औरंगाबादच्या जेलमध्ये, बुलढाण्याच्या जेलमध्ये, अकोल्याच्या जेलमध्ये, यवतमाळच्या जेलमध्ये अशा जेल यात्रा सुरू झाल्यात आणि हे सर्व सुरू असताना जसजसं सरकारचा हा दबाव वाढत गेला तसं आमचे जिद्द वाढत गेली. कारण शेवटी मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबाचं नाव देऊन, बाबासाहेब मोठे होणार नव्हते ना, ते विश्वभूषण आहेत बाबासाहेब. म्हणजे या देशामध्ये लोकशाही आहे की नाही, लोकशाही पद्धतीने एखादा ठराव जेव्हा पास होतो तेव्हा त्याची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शासनाची असते, सरकारची असते. आमचं तेच म्हणणं होतं की सरकारने एकमताने तुम्ही ठराव पास केला मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्याचा, आपण अंमलबजावणी करा, ही आमची मागणी होती, दुसऱ्या मागत होतो आम्ही. म्हणजे नामांतराचा लढा हा खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या अस्मितेचा लढा होता, मानवी मूल्यांच्या संरक्षणाचा लढा होता. जातीय सामाजिक प्रवृत्ती वेळोवेळी उपेक्षित लोकांना कसं ठेचून टाकण्याचा प्रयत्न करते आणि पुन्हा गुलाम करण्याचा प्रयत्न करते त्याविरुद्धचा हा एल्गार होता, हा लढा होता. सातत्याने हा लढा 16 वर्षापर्यंत आम्ही लढवला किल्ला नामांतराचा. देशभर मोर्चे निघालेत माझ्या नेतृत्वामध्ये. मग
महाराष्ट्र राज्य नामांतरवादी कृती समितीनंतर 1980 दलित मुक्ती सेनेची स्थापना केली. दलित मुक्ती सेनेच्या माध्यमातून संघर्ष सुरू राहिला. इंदिराजी प्रधानमंत्री होते त्यावेळेस, दिल्लीला मोर्चे काढलेत, विराट मोर्चा काढला, हैदराबादला मोर्चे निघालेत, बेंगलोरला मोर्चे निघालेत, म्हणजे असं एकही राज्य नाही की नामांतरचे मोर्चे मी काढले नाहीत. म्हणजे मराठवाड्याच्या विद्यापीठ नामांतराचा लढा हा देशव्यापी झाला, महाराष्ट्रापुरता सीमित नाही राहिला. दिल्लीमध्ये जेव्हा आम्ही मोर्चा काढला दलित मुक्ती सेनेच्या वतीनं बोट क्लब पार्लमेंटवर, इंदिराजी प्रधानमंत्री होत्या त्यावेळेस, उत्तर भारतातून हजारो लोक त्या मोर्चामध्ये सहभागी झाले. तिथेही लाठी हल्ला झाला, धरपकड झाली, अटक केली, नंतर सोडण्यात आलं. नंतर दिल्लीमध्ये 3 मोर्चे काढलेत आम्ही नामांतरासाठी. तिन्ही वेळेला इंदिराजीच प्रधानमंत्री होत्या. हे जेल सिंग राष्ट्रपती होते त्यावेळेस. आम्ही या संदर्भात निवेदन देण्यासाठी राष्ट्रपती भवनात गेलो तेव्हा राष्ट्रपतींना निवेदन देण्यासाठी नाकारण्यात आला, परवानगी दिली नाही. ते पाणीदेखील आम्हाला पिऊ दिलं राष्ट्रपती भवन. हे जेव्हा आम्ही बोट क्लबला हजारो लोकांना सांगितलं तेव्हा लोकं खवळले. म्हणजे राष्ट्रपती भवनात देखील छुआछूत अशा प्रकारची सुरू आहे की काय असा संशय यायला लागला. आणि मग ते आंदोलन झालं, मोडतोड झाली, अटक झाली, लाठी हल्ला झाला, आम्हाला अटक झाली. पार्लमेंटच्या पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला अटक करून घेऊन गेलेच. नंतर रात्री मध्यरात्री आम्हाला सोडल्या सर्वांना. आणि दुसऱ्या दिवशी इंदिराजींनी त्यांच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये भेटीसाठी बोलवलं, खास गाडी पाठवली, पोलिसांची गाडी. आम्ही सर्वजण भेटीसाठी गेलो. आमचे सहकारी थॉमस कांबळे होते, मामासाहेब सरदार होते, जगदीश थूल होते, गोपाळराव आटोटे गुरुजी होते, पडगन गुरुजी होते, ॲडव्होकेट जे के नारायण होते, हे आमचे सहकारी ज्येष्ठ होते, सहकारी मंडळी सोबत होते. आम्ही चर्चेसाठी बोलतो, इंदिराजींनी आमचं स्वागत केलं, चहा वगैरे सर्वांना, चहा पाणी वगैरे झालं. आम्ही निवेदन दिलं त्यांना नामांतराचं आणि आग्रह केला की बा तुम्ही महाराष्ट्रात तुमचं सरकार आहे तर तुमच्या सरकारला तुम्ही निर्देश द्या की तुम्ही लोकशाही पद्धत ठराव पास केला आहे त्याच्या बळावरती करा आणि विद्यापीठाला लाव देऊन टाका बाबासाहेब आंबेडकरांचं. एवढीच आमची साधी मागणी आहे. आज इतके वर्ष होऊन गेलेत म्हटलं, इतक्या रक्तपात झाला, इतक्या लोकांचा विध्वंस आमच्या समाजाचा झाला, बर्बादी झाली. कशासाठी झाली? तर लोकशाहीच्या मूल्यांचं रक्षण झालं पाहिजे आणि लोकशाहीच्या मूल्यांचं रक्षण करता करताच या देशातील मानवी मूल्यांचं देखील रक्षण झालं पाहिजे. नामांतराला विरोध करून अजूनही जातीवादी प्रवृत्ती नष्ट झाली नाही हे दिसलं या इश्यूवरून. मी त्यांना सांगितलं, इंदिराजींना सांगितलं की आपण महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आहे, आपण त्यांना सांगा. तर इंदिराजी मला म्हणाल्या की प्रोफेसर साहेब, काय केली, संघर्ष करतेस केली आहे व बने ना बने, हम राष्ट्रीय स्तर पे बाबा साहेब आंबेडकर के नाम का एक विशाल युनिवर्सिटी बनाएंगे राष्ट्रीय स्तर पर, नॅशनल लेवलची, आणि त्याला आम्ही बाबासाहेबांचं नाव देऊ, दुसरा विद्यापीठ बनाएंगे. ते झोपलं मला. ते म्हटलं, मॅडम या देशामध्ये आमचे पानवठे वेगळे, या देशामध्ये आमच्या वस्त्या वेगळ्या, या देशामध्ये आमचे मंदिरं वेगळे, आता विद्यापीठे वेगळे देणार असाल त्यापेक्षा देश का वेगळं देऊन टाकत आहे तुम्ही आम्हाला? असं म्हणालो, चपापल्यात त्या. सर्वच वेगळं देणार असाल, विद्यापीठे वेगळं देणार असाल, आमचे पानवटे वेगळे आहेत, मंदिरं वेगळे आहेत, वस्त्या वेगळ्या आहेत, आता वेगळं विद्यापीठ देतो म्हणता, ते नाव सोडा, वेगळं विद्यापीठ देतो राष्ट्रीय स्तरावरचं, सर्वच वेगळं तुम्ही देणार असाल तर आमच्या वेगळ्या देशच का देऊन टाकत आहे तुम्ही? तेव्हा त्या चपापल्यात. नाही नाही बोला, ऐसा नाही है बोले प्रोफेसर साहब, हम कोशिश करेंगे. ये तुम्हारे एक काम कीजिए, बोला, सर्वसम्मति से आपके महाराष्ट्र सरकार ने मराठवाड़ा यूनिवर्सिटी को बाबा साहेब अम्बेडकर का नाम देने का जो प्रस्ताव सर्वसम्मति से मंजूर किया, अगर उसको अमल में नहीं ला सकते
एक काम कीजिए, फिर से एक ठहराव कीजिए, आपके सरकार को महाराष्ट्र के बोलिए कि जो ठहराव हमने किया है नामांतर का उसको हम रद्द करते हैं। जिस लोकशाही तरीके से आपने मराठवाड़ा विद्यापीठ को बाबा साहब का नाम देने का प्रस्ताव पारित किया, उसी लोकशाही तरीके से आपके विधानसभा में बाबा साहब अम्बेडकर का नाम मराठवाड़ा विद्यापीठ को जो ठहराव हमने किया था उसको हम रद्द करते हैं, ऐसा कर दीजिए। लोकशाही पर ठहराव केला नंतर मी लोकशाही पर रद्द करा, तुम्ही लोकशाही पद्धतीनंच त्यांना गांभीर्य कळलं ते, आणि ऐसा नहीं हो सकता बोले, ऐसा कैसा होगा बोले। हमारी कोशिश है कि हम भी लोगों को समझाने की कोशिश करेंगे, लोगों को वो लोगों में परिवर्तन लाने की कोशिश करें, जो लोग विरोध करते हैं उनको भी समझाने की कोशिश करेंगे, सरकार को भी बोलेंगे कि विशेष कोशिश करें और इस प्रस्ताव को अमल में लाने के लिए जो भी हम कर सकते हैं वो सरकार करे, इस प्रकार निर्देश हम देंगे। अच्छा प्रकार से म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की म्हणजे जर देऊ शकत नसाल ना तुम्ही, ज्या लोकशाही पद्धतीनं तुम्ही नामांतराचा ठराव महाराष्ट्राच्या विधानसभेत पास केला त्याची अंमलबजावणी करण्याची कुवत जर तुमच्या सरकारमध्ये आणि लोकशाहीचा सन्मान राखण्याची कुवत सरकार असेल तर लोकशाही पद्धतीने पुन्हा ठराव करा की जो ठराव आम्ही या 27 जुलै 1978 केला होता मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा ठराव केला होता त्याची अंमलबजावणी करण्यास महाराष्ट्र सरकार असमर्थ आहे, त्यामुळे हा ठराव रद्द करण्यात येत आहे, लोकशाही पद्धतीनं करा। याचं गांभीर्य काय ते इंदिराजींना बरोबर कळलं, म्हणजे लोकशाही असं जर केलं असतं तर लोकशाहीची थट्टा झाली असती, जगामध्ये नालस्ती झाली असती, म्हणून त्यांना त्यांच्या लक्षात ती गंभीर बाब आली। नाही काही चिंता मत करा, हम कोशिश करेगे, असं करता करता 16 वर्ष झालेत, आंदोलन सतत सुरूच होतं, कधी गुजरातमध्ये, कधी आंध्रमध्ये, कधी कर्नाटकमध्ये, कधी हरियाणामध्ये, कधी दिल्लीमध्ये, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये, म्हणजे अगदी सर्वव्यापी अशा प्रकारे नामांतराचं हे आंदोलन जे सुरू झालं हे राष्ट्रीय पातळीवर गेलं। इवन जम्मूमध्ये मोर्चे निघालेत नामांतरासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी काढलेत, आणि मग आमच्या इतरही विविध संघटना ज्या आहेत त्या देखील या आंदोलनात सहभागी झाल्यात। आम्ही लॉंग मार्च जेव्हा काढलं घोषणा केली तेव्हा अनेक आमच्या आपल्याच विविध संघटनांनी त्याला विरोधही केला होता, विविध राजकीय गट होते त्याच्यापैकी अनेक गटांनी विरोध केला होता, अनेक सामाजिक संघटनांनी विरोध केला होता, पण त्याला न जुमानता विविध गटामध्ये विखुरलेली जनता, विविध संघटनामध्ये विखुरलेली जनता लॉंगमार्चमध्ये केवळ मराठवाडा विद्यापीठाला प्राध्यापक कवाडे नेत्या म्हणून नव्हे तर मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं यासाठी, या हेतूनं, आणि लोकशाहीचा अपमान, बाबासाहेबांचा अपमान आणि या देशातील दलितांच्या अस्मितेला पायदळी तोडण्याचा प्रयत्न झाला त्याला चेतून पेटून उठलेली जनता हजारोच्या लाखोच्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाली। 16 वर्ष आंदोलन चाललं, अनेक प्रकारची उपोषणं झालीत, आणि म्हणजे मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी किती बलिदान आमच्या लोकांना द्यावं लागलं। नागपूरमध्ये पहिल्यांदा जो गोळीबार झाला 11 लोक ठार झालेत, अविनाश डोंगरे 10 नंबरच्या पुलावर, आमचे पोशीराम कांबळे, जनार्दन मवाळे, गौतम वाघमारेंनी नांदेडमध्ये स्वतःची चिता स्वतः रचली आणि चितेवर तो बसला आणि आग लावली स्वतःच्या चितेला, पेटवून दिलं आणि मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांना मिळालेच पाहिजे घोषणा देशचे स्वतःच्या शरीराची राख रांगोळी करून घेतली। प्रतिभा तायडे आमच्या बुलढाणा जिल्ह्याची, सुहासिनी बनसोड आमच्या भंडारा जिल्ह्याची, अशी किती उदाहरणं सांगू। जवळजवळ 250 आंबेडकरी जनतेच्या तरुणांनी, म्हाताऱ्या कोताऱ्यांनी आत्मबलिदान केलं नामांतरासाठी। संपूर्ण महाराष्ट्रातील आणि देशातील जनता या प्रश्नावर आंदोलित करण्याचं काम दलित मुक्ती सेनेने केलं, आणि शेवटी मुंबईमध्ये नागपूरमध्ये विराट मोर्चे काढले, शेवटचा मोर्चा होता तो। दर्यापूरची माझी सभा झाली, नामांतरची घोषणा होण्याच्या पूर्वी
दर्यापूरला मोठी सभा झाली, विराट सभा झाली, अख्ख्या अमरावती जिल्ह्याचे लोक त्या ठिकाणी आले दर्यापूरला. आणि त्याच्या दोन दिवसानंतर तत्पूर्वी नागपूरमध्ये एक विराट मोर्चा आम्ही काढला होता. त्या मोर्चामध्ये उपेंद्र शिंदे होते, ससाई भक्तीजी होते, माझ्या नेतृत्वाचा मोर्चा निघाला त्याच्यामध्ये. अनेक संघटना देखील त्यामध्ये कुणाचं न दुबानता पक्ष विक्ष बाजूला ठेवून, गट बीट बाजूला ठेवून सर्व लोक एक दिवाला सम्मिलित झाले होते. आणि मग शेवटी सरकारच्या लक्षात आलं की आता मात्र त्यानंतर निवडणूक येणार होत्या, त्याच्या परिणामामुळे शक्यता आहे. त्याच्यामुळे शेवटी सरकारने निर्णय घेतला 14 जानेवारी 1994 मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचं अंमलबजावणी झाली. त्याला ते म्हणतात नाम विस्तार म्हणतात. एक दलित पॅंथर आंदोलनामध्ये होती, गंगाधर गाडे असतील ही सर्वी मंडळी, त्यावेळेची दलित पॅंथरची मंडळी, त्यांनी सुरुवात त्यांनी केली नामांतराची, पण शेवट आपण केला त्याचा आलं का लक्षात. म्हणजे सर्वांचं ज्यांना या आंदोलनामध्ये सहभागी होता आलं नाही, या आंदोलनाला कमी कसं लेखता येईल, लाँग मार्चच्या आंदोलनाला, आंबेडकरी जनतेच्या या स्वाभिमानाच्या अस्मितेच्या आंदोलनाला कमी कसं लेखता येईल, असे प्रयत्न आपल्यामधील काही करंटे लोकांनी केला. हे काय नामातून नामविस्तार झाला असं म्हणतात. आमचा प्रश्न होता जसा ठराव महाराष्ट्र सरकारने विधिमंडळाने केला त्या ठरावामध्ये संपला विषय, दुसरं काय मागितलं आम्ही. पण त्याला देखील आपल्यामध्ये काही विद्वान, तथाकथित काही विद्वान लोक आहेत आमच्यामध्ये, स्वनामधन्य अशा प्रकारचे विद्वान लोक आहेत, त्यांनी देखील कुठे नाम हे तर नामविस्तार झाला अशा पद्धतीनं वल्गना करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तुम्ही आंदोलनाला साथही दिली नाही, कधी सहभागी झाला नाही, कधी समर्थन केलं नाही. आणि आंबेडकर मी सांगतो ना, हे एकट्या कवाडीची किंवा कोणत्या नेत्याची कर्तबगारी नाही आहे, आलं का लक्षात. आंबेडकरी समाजाच्या त्यागातून, बलिदानातून, कुर्बानीतून नामांतराचा सूर्य उगवला आणि मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळाली, साधी गोष्ट नाही. शेवटी बाबासाहेब काय म्हणतात, कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही समाजाला, कोणत्याही देशाला त्याग आणि बलिदानाशिवाय कोणी काही प्राप्त झालं आहे का? परमपूज्य बाबासाहेबांनी जीवनभर संघर्ष केला, जीवन त्याग केला, तेव्हा कुठे या देशातील कोट्यवधी अस्पृश्यांना, दलितांना माणुसकीचे दिवस आले, त्यांच्या त्यागातून आपण उभे झालो, या देशातला गोरगरीब समाज उभा झाला, वंचित समाज उभा झाला. हा देश बाबासाहेबाच्या अथक परिश्रमातून संविधान निर्माण झालं आणि त्यातून हा देश ताटपाणीने उभा झाला. त्याग आणि बलिदानाशिवाय कोणाला काही मिळत नसतं याचा मूर्तिमंत आदर्श म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि तोच आदर्श संघर्षाचा, त्यागाचा, कुर्बानीचा आदर्श लोकांपर्यंत लाँग मार्चच्या माध्यमात पोहोचवण्याचं काम आम्ही केलं. लोकांनी देखील जी आपल्या प्राणाची पर्वा न करता रक्ताचं दान आणि प्राणाचं मोल दिलं तरी चालेल, पण बाबासाहेबांचा अपमान थांबलाच पाहिजे. लोकशाहीची, आंबेडकरी समाजाची अस्मिता काय, बाबासाहेबांची अस्मिता कायम टिकली पाहिजे, लोकशाहीची बूज राखली गेली पाहिजे, यासाठी पेटून उठलेला आंबेडकरी समाजाने अत्यंत जे बलिदान दिलं त्या बलिदानाला माझा सलाम आहे. आणि बलिदानाशिवाय कोणतेही, त्यागाशिवाय, कुर्बानीशिवाय, बलिदानाशिवाय व्यक्ती असेल, समाज असेल, देश असेल कधी प्राप्त होत नसतं. हा मूर्तिमंत आदर्श परमपूज्य बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यापुढे घेऊन हे लाँग मार्चपासून सुरू झालेलं आंदोलन 14 जानेवारी 1994 नामांतरपर्यंत हे सुरू राहिलं. आणि आता नामांतर झाल्यानंतर दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पुढे गेट पुढे आमची दरवर्षी नामांतर दिनाची सभा लागते, दरवर्षी परंपरा आहे आमची ती. आणि हजारो लोक औरंगाबाद मराठवाड्यात हजारो लोक त्या ठिकाणी येतात. एक मोठं वैशिष्ट्य आहे ते, तुम्ही एकदा 14 जानेवारी येऊन बघा, तिथे लोक मंदिरात जाऊन देवाची आरती करतील, देवांची पूजा करतील, देवीची पूजा करतील. जगातील आंबेडकरी समाज एकमात्र समाज असा आहे तो ज्ञानाची पूजा करणारा समाज आहे. ज्ञानाची पूजा, प्रज्ञेची, करुणेची पूजा करणारा समाज जगाच्या पाठीवर कोणता असेल? म्हणजे आंबेडकरी समाजाची बरोबरी करणारा समाज जगाच्या पाठीवर सगळं सापडणार नाही तुम्हाला.
14 जानेवारी तुम्ही येऊन बघा औरंगाबादला, तो लांबांचा दिवस असतो त्या नामक वस्त्या वस्त्यातून मोहल्ल्या मोहल्ल्यातून आमच्या माता भगिनी पांढरे शुभ्र लेकरं बिकरं सगळे माणसं पांढरे शुभ्र कपडे घालून मिरवणुकीनं विद्यापीठ गेट पुढे जातात, विद्यापीठ गेटला टिळा लावतात, विद्यापीठ गेटची आरती वाळतात, एकमेकांना मिठाई खाऊ घालून तो महोत्सव नामांतर महोत्सव साजरा करतात. कधी पाहिलं असं? विद्यापीठाची पूजा करणारा कोणता समाज आहे देशामध्ये जगामध्ये? आमच्या मायमाऊले तिथे जातात, आरत्या घेऊन जातात, विद्यापीठाची आरती वाढ, विद्यापीठ टिळा लावतात ही. आणि म्हणून मी त्या दिवशीपासून केलं की जसं 1 जानेवारीला भीमा कोरेगावला मी शौर्य दिनाची घोषणा केली 1980, तेव्हा कुणी जात नव्हतं, कोणाला माहीतही नव्हतं भीमा कोरेगाव कुठे आहे काय आहे. बाबासाहेबांच्यानंतर बिस्ती परंपरा सुरू केली, शौर्य दिनाची घोषणा मी केली, मानवंदना. आज लाखो लोक त्या ठिकाणी जातात. त्याच पद्धतीनं जी शौर्य दिन आम्ही सुरू केला भीमा कोरेगावला, त्याच पद्धतीनं शौर्य दिनाची शौर्ययात्रा त्या 14 जानेवारीला नामांतर दिनाच्या दिवशी आम्ही ज्ञानयात्रा सुरू केली. ज्ञानयात्रा सर्व लोक येतात, विद्यापीठाला नतमस्तक होतात, आमच्या माता भगिनी डॉक्टर बाबासाहेब बाळावर विद्यापीठाच्या आरती वाळतात, टिडे लावतात आणि आनंदोत्सव साजरा करतात. असं आहे. आज या घटनेला 25 वर्ष पूर्ण होत आहेत, तर या लढ्याला त्या इतिहासाला मागे वळून पाहताना काय गोष्टी? याला सिंहावलोकन जेव्हा आम्ही करतो, या सर्व आंदोलनाचा आम्ही जेव्हा सिंहावलोकन करतो, तेव्हा एक गोष्टीचा आम्हाला मोठा अभिमान वाटतो. या लाँग मार्चच्या नामांतराच्या आंदोलनामुळे जी चेतनाची जागृती राज्यामधील दलितांमध्ये आंबेडकरी समाजामध्ये बौद्ध समाज निर्माण झाली ती अवर्णनीय अशा प्रकारची आहे. म्हणजे हक्कासाठी अधिकारासाठी न्यायासाठी समत बंधुत्वासाठी प्राणाचं मोल द्यावं चालेल आता मागे हटणार नाही हा जिगरबाजपणा ही दुर्दम्य आशा या आंदोलन निर्माण झाली. आणि सर्वात महत्त्वाची उपलब्धी काय माहिती आहे तुम्हाला? जो पिसलेला दबलेला जातीयवाद्यांच्या वरवंट्याखाली सतत भरला जा मराठा जो समाज होता, दलित समाज होता, बौद्ध समाज होता, तो निर्भय झाला. कदाचित आंदोलन झालं नसतं तर या प्रगती गाठण्यासाठी आणखी 50 वर्षांना वाट पाहावी लागली असती, आणखी 100 वर्ष वाट पाहावी लागली मराठवाड्यात आमच्या समाजाला वाट पाहावी लागली असती. पण चेतून उठला पेटून उठला जो दबलेला होता, त्याचा आवाज नव्हता, मुख्य होते होते बिचारे, अपंग करून टाकला होता समाज या जातीव्यवस्थेनं धर्मव्यवस्थेने. या लाँग मार्चच्या आंदोलनामुळे मराठवाड्यातील जनतेमध्ये ऊर्जा निर्माण झाली, जे तेज निर्माण झालं हे कदाचित हे आंदोलन झालं नसतं आणखी 50 वर्ष काळ लागला असतं या आजच्या स्थितीला येण्यासाठी. ही सर्वात मोठी उपलब्धी आहे की मराठवाड्यातील आमचा समाज निर्भय बनला, लढायला शिकला आणि स्वाभिमानाने ताठमानेने जगायला शिकला. ही मोठी उपलब्धी आज या आंदोलनामुळे आम्हाला उपलब्धी मिळाली असं मला सांगावं असं वाटतं. सर, या हा जसा आता मराठवाडा एकीकडे पेटत होता, दगदगत होता, पण त्याची धग कुठेतरी नागपूरमध्येही दिसून आली आणि त्याच काळामध्ये इंदोरासारख्या परिसरामध्ये गोळीबारही झाला होता, अनेक लोकांचा बळी गेला, त्याच्यामुळे नागपुरात त्या काळामध्ये ते सांगतो ना मी, जेव्हा लाँग मार्च अडवण्यात आला, लाठियाला झाला, जेलमध्ये डांबण्यात आला लाँग मार्च, 6 डिसेंबरचा दिवस आला, तेव्हा 6 डिसेंबरला नागपूरमध्ये उत्स्फूर्त मोर्चा निघाला. हजारो आमच्या बात म्हणजे जो सरकारी अधिकारी कर्मचारी वर्ग कधी आंदोलनात सहभागी होत नव्हता, त्यांच्या घरची मंडळी देखील पहिल्यांदा पाहिला आंदोलनाने, अधिकाऱ्यांची मुलं आणि बायका देखील त्या आंदोलनात सहभागी झाल्या. 6 डिसेंबरचा जो मोर्चा नागपूरमध्ये निघाला, त्याही मोर्चावर गोळीबार झाला. इंदोऱ्यामध्ये, दक्षिण नागपुरामध्ये इकडे गोळी जोगीनगरकडे गोळीबार झाला,
कुतळमारी डोमाची कुतळमारी इथे मारला गेला माहीत असेल तुम्हाला. तिकडे दिलीप बोरकर असे पाच साखरे, दिलीप साखरे गड्डी गोदामचे असे पाच सहा लोक आपले सात भीमसैनिक त्यावेळेस 6 डिसेंबरच्या ठार झाले. ते ही जी धग आहे तुम्हाला माहीत असेल की मुंबईच्या घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरामध्ये बाबासाहेबाच्या पुतळ्याची विटंबना झाली त्याचा निषेध करण्यासाठी आमची जनता जेव्हा रस्त्यावर उतरली तेव्हा तिथे देखील गोळीबार झाला घाटकोपरला आणि आपल्या 11 माता भगिनी बांधवांचे मुर्दे पाडण्यात आले. त्याची प्रतिक्रिया नागपुरात उमटली. नागपूरमध्ये आंदोलन झालं, इथे गोळीबार झाला आणि 2 भीमसैनिक शहीद झाले. ही म्हणजे जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा संकट समाजावर येतं, अशा प्रकारचे अन्याय अत्याचार होतात, तर मृत्यूला न घाबरता. तुम्हाला एक फोटो दाखवून मी, आमचा एक पोलिसा बंदूक धरून उभा आहे गोळी मारणार, आमचा एक भीमसैनिक माझ्या दलित मुक्ती भीमसैनिक पोलिसासमोर असा झेंडा घेऊन उभा आहे समोर तो बंदूक, हे फोटो आला होता ऑनलुक काय येतो येतो आउटलुकमध्ये, आउटलुकच्या फ्रंट पेजवर हा फोटो आला होता. पोलीस बंदूक उभा आहे आणि आमचा भीमसैनिक झेंडा घेऊन उभा आहे, ताटमाने उभा झेंडा घेऊन ओरडत घोषणा देत. ही हा जाज्वल्य अभिमान ज्या बाबासाहेबांच्या कर्तृत्वामुळे निर्माण झाला त्या समाज आता मरायला घाबरत नाही, त्याग करायला घाबरत नाही, बलिदान द्यायला घाबरत नाही. आम्ही मरू शकतो, कटू शकतो, पण कुणापुढे आम्ही झुकणार नाही हा जो बाणा बाबासाहेबांच्या कृपेने त्यांच्या पुण्य निर्माण झाला हा नामांतर आंदोलनामुळे जास्तीत जास्त वृद्धिंगत होत गेला. आणि नवीन नाही आहे, बाबासाहेबांनी मार्चच्या 14 सत्याग्रह केला. मला सांगा लॉंग मार्चची संकल्पना कुठून आली? कोणी म्हणतात इकडनं मावाची घेतली, कोणी म्हणतात मार्टिन लुथर किंगची घेतली, ही संकल्पना बाबासाहेबांचीच आहे. आता मला सांगा तुम्ही मार्चच्या 14 सत्याग्रह 1920 झाला 20 मार्चला, तेव्हा काही रेल्वे होती, बसेस होत्या, हां, हजारो लोक गावागावातून आपले गठोडे बांधून बैलगाड्याने गेले, काही पायी पायी चालत गेले, हजारो लोक गेले तर महाडला. ही जेव्हा हा इतिहास मी बाबासाहेबांचा वाचला की महाडच्या 14 सत्याग्रह बाबासाहेबांनी केला, तेव्हा कोणत्याही प्रकारची वाहतुकीची साधनं नव्हती, रेल्वे नव्हतं, बसेस नव्हत्या, तरी आपले लोक संपूर्ण महाराष्ट्र हजारोच्या संख्येने पायी पायी चालत रस्ते तुडवत जमेल त्या साधनांनी, ज्यांना नाही साधनं मिळाले, गधे नाही मिळाले, घोडे नाही मिळाले, गाड्या नाही मिळाल्या, पायी पायी चालत आपले भाकऱ्यासोबत घेऊन चालत चालत गेले. ही ती लॉंग मार्चची प्रेरणा आहे. लॉंग मार्चची प्रेरणा बाबासाहेबांनी सुरू केलेल्या महाडच्या 14 सत्याग्रहामध्ये जे सत्याग्रही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून रानतुडं वाटतुडं सहभागी झाले ती प्रेरणा लॉंग मार्चची प्रेरणा आहे. आणि म्हणून ही हा एक गोष्ट निश्चित आहे. ठीक आहे, तर ज्यांना राजकारण करायचं त्यांनी राजकारण करावं, पण एक गोष्ट निश्चित आहे की बाबासाहेबांचा हा जो समाज आहे हा सर्वसमावेशक आहे, सर्वव्यापी आहे, आणि ज्या समाजाची श्रद्धा संविधानावर आहे, ज्या समाजाची श्रद्धा संविधानावर आहे, त्या समाजा तो समाज समता बंधुत्व सामाजिक आणि स्वातंत्र्यावर श्रद्धा असणारा समाज आहे. आणि ज्या समाजाची श्रद्धा स्वातंत्र्य समता बंधुत्व न्यायावर आहे तो समाज लोकशाहीवादी आहे. आणि या देशातला खरा लोकशाहीवादी समाज जर कोणता असेल तो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मानणार, मग तो कोणी जाती धर्माचा असेल, जात लावत नाही, धर्म लावत नाही, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मानणारा कोणत्याही जाती धर्माचा माणूस असेल जो मानतो बाबासाहेबांच्या विचारांना तो खरा लोकशाहीवादी आहे, तो खरा भारतीय नागरिक आहे, असं या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतं. संघर्षातून आज जे काही मिळालं बाबासाहेबांच्या पासून तर आज ताग आहे. जे काही संघर्षाची दीक्षाच दिली बाबासाहेबांनी, दुसरं काय दिलं मला सांगा बरं. संघर्ष शेवटच्या क्षणापर्यंत बाबा संघर्ष करावा लागला ना बाबासाहेबांना. महाडच्या 14 सुरू केली, संघर्ष सुरू केला, तो संघर्ष दीक्षाभूमीपर्यंत आणला बाबासाहेबांनी. साधी गोष्ट आहे का? आणि सर्व तुम्ही आढावा घ्या बाबासाहेबांच्या संपूर्ण आंदोलनाचा, संघर्षाचा आढावा जर तुम्ही घेतला तर काय घेतला, कशाकरता संघर्ष होता बाबासाहेबांचा? काही जमीन मागितली होती आपल्या समाजासाठी, धडधवलत मागितली होती, काही गाडी घोड्या मागितल्या होत्या, काय मालमाड्या मागितल्या होत्या,
काही सोनं चांदी मागितलं होतं? काहीच मागितलं नव्हतं. काही सत्ता मागितली होती की सत्तेत भागीदारी मागितली? काहीच मागितलं. फक्त एकच गोष्ट, ज्याप्रमाणे या देशातला हिंदू समाज सन्मानाने जगतो, सवर्ण समाज जगतो, त्याचप्रमाणे या देशातील माझ्या कोट्यावधी अस्पृश्यांनादेखील सन्मानानं, स्वाभिमानानं, इज्जतीनं जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. एवढंच तर मागणं होतं. काय मागितलं होतं? सुरू झाली ती युद्ध सुरू केलं बाबासाहेबांनी. महाडच्या 14 तळ्यापासून जे युद्ध सुरू केलं हे सामाजिक स्वातंत्र्याचं युद्ध होतं. राजकीय स्वातंत्र्य मिळालं आपल्याला 47 15 ऑगस्टला, पण सामाजिक स्वातंत्र्य कुठे मिळालं अजूनपर्यंत? ते जर झालं तर भीमा कोरेव हल्ला झाला नसता, खैरलांजी घडली नसती, दिवसाढवळ्या जिथे अन्य अत्याचार या देशामध्ये होता ते घडले नसते. अजूनही सामाजिक स्वातंत्र्याचं बाबा म्हणजे राजकीय स्वातंत्र्य मिळालं आम्हाला, पण जे बाबासाहेब आंबेडकर महाडच्या 14 तळ्याच्या पाण्याला आग लावून जे सामाजिक स्वातंत्र्याचं युद्ध सुरू केलं ते युद्ध अविरतपणे सुरू आहे. आणि त्या युद्धाचा एक टप्पा म्हणजे लाँग मार्च होता, त्या युद्धाचा एक टप्पा म्हणजे नामांतर आंदोलन होतं. असे अनेक टप्पे येत राहतील, समाज पुढे सरकत जाईल. कारण कसं आहे, वाहतं पाणी आहे, पाणी कधी थांबत नसतं. एक पाणी पुढे गेलं की ते पाणी जुनं होत नाही पण परत येत नाही. ते निरंतर चालणारा हा संघर्ष आहे. बाबासाहेबांनी सुरू केलेला संघर्ष हा निरंतर चालणारा संघर्ष आहे. आणि जोपर्यंत या देशामध्ये मानवी मूल्यांची पूर्णपणे आमूलाग्रपणे प्रस्थापित होत नाही तोपर्यंत हा संघर्ष जोपर्यंत या जे बाबासाहेबांचा देश जगाची महाशक्ती बनला पाहिजे हे बाबाचं स्वप्न होतं. संविधान देताना सांगितलं माझा देश जगाची महाशक्ती बनली पाहिजे, महाशक्ती बनली पाहिजे. केव्हा होईल त्याचं उत्तरही बाबा सांग, जोपर्यंत जातीमुक्त आमचा देश होणार नाही, समता प्रस्थापित होणार नाही, जातीमुक्त जोपर्यंत जाती व्यवस्थाचं समूळ उच्चाटन आमच्या देशात होणार नाही. बरोबर, जाती प्रथेचं ज्या दिवशी उच्चाट त्या दिवशी समता प्रस्थापित होईल ना, बंधुत्व प्रस्थापित होईल, स्वातंत्र्याने जगण्याचा अधिकार सर्वांना मिळेल. आणि म्हणून जातीमुक्त समाज व्यवस्था जोपर्यंत देशात निर्माण होत नाही तोपर्यंत बाबासाहेबांच्या सामाजिक स्वातंत्र्याचं युद्ध हे कधी थांबणार नाही, चालूच राहील. आम्ही त्या युद्धाचे सैनिक आहोत, भीमसैनिक आहोत, याचा आम्हाला अभिमान वाटतो. आणि जे जे या युद्धामध्ये सहभागी आहेत त्या सर्वांना प्राध्यापक वाडे सलाम करतो, जय भीम करतो, जय भीम.